माहूर तालुक्यातील आष्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झालेल्या 13 महिलांना वाऱ्यावर सोडून वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका सुट्टीवर गेल्याने त्या महिलांचे प्रचंड हाल झाले असून त्यांना चौथ्या दिवशीच रुग्णवाहिकेच्या डिझेलसाठी पैशाची मागणी केल्याने संतप्त रुग्णांच्या नातेवाईकांनी आष्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच गोंधळ घालून वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. माहूर तालुक्यातील आष्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वेळोवेळी या ना त्या कारणाने चर्चेत असते. येथील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांच्या उर्मट वागणुकीमुळे येथे उपचार घेणारे रुग्ण हैराण आहेत. यंत्रसामग्री असूनही सुविधा मिळत नसल्याने त्यांनी वरिष्ठाकडे तक्रार केलेली आहे. परंतु वरिष्ठ या बाबीकडे सतत कानाडोळा करीत असल्याने 26 नोव्हेंबर रोजी पत्रकारांना बोलावून तिथल्या असुविधेविषयी अनेक तक्रारी केल्या. पत्रकारांनी तिथे पाहणी केली असता 13 शस्त्रक्रिया झालेले महिला बेवारस अवस्थेत दिसून आल्या. शस्त्रक्रिया होऊन 4 दिवस झालेले असताना त्यांना सर्व परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाऱ्यावर सोडून तुम्ही आपापल्या घरी जा असे सांगून ते सुटीवर निघून गेल्याची आपभीती त्यांनी कथन केली. त्या संदर्भात पत्रकारांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. डॉक्टर संदेश राठोड यांनी मी आज सुटीवर आहे असे सांगून अधिक बोलण्याचे टाळले, तर डॉक्टर अजय राठोड यांनी ऑफिस टाइमला येऊन बोलण्याचे फरमान सोडले. शासनाच्या जनकल्याणकारी योजना अंतर्गत तालुक्यातील महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रतिसाद देत असूनही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांना शासनाकडून विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येतात. तसेच त्यांना 7 दिवस येथे ठेवून रुग्णवाहिकेद्वारे घरापर्यंत नेऊन सोडविण्यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. तसेच रुग्णालयात असतानाच त्यांना सर्व सुविधा, सहज जेवण सुद्धा, पाणी यासह इतर सुविधा देण्यात येतात. परंतु येथे अनेक वेळा अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येतात, परंतु 2 ते 3 दिवस येथे ठेवून त्यांना आपापल्या वाहनाद्वारे घरी जाण्यासाठी फार्मावले जाते. रुग्ण जर इथेच थांबतो म्हणल्यास त्यांना कुठली सुविधा देण्यात येत नाही. तसेच रुग्णांना कुठे नेण्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येत नसल्याच्या अनेक वेळा तक्रारी झाल्या. वेळोवेळी वर्तमानपत्रात तशी प्रसिद्धी सुद्धा देण्यात आली, मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी हे या गंभीर बाबीकडे कधीच गंभीरतेने बघत नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याची अरेरावी दिवसेंदिवस वाढत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी संदेश राठोड यांच्या विरोधात अनेक वेळा तक्रारी झाल्या असून त्यांचेच भाऊ अजय राठोड हे मानवसेवी वैद्यकीय अधिकारी हे इथेच असल्याने ते नांदेडवरूनच कारभार चालवितात अशी माहितीही येथे उपस्थित रुग्णांनी दिली. वैद्यकीय अधिकारी गणेश जाधव हेही महिन्यातून 2-3 वेळा येऊन चक्कर मारून जातात अशी माहिती सुद्धा रुग्णांनी दिली. परंतु राजकीय मंडळी व वरिष्ठांचा वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. काय तुम्ही कोणत्या गावचे? नाव काय तुमचं? काजल. कधी झाली डिलिव्हरी? ऑपरेशन झालं. कधी झालं? 3-4 दिवस. आज 4th दिवस आहे. किती दिवस राहायला लागते नियमाने? 7 दिवसाचं इतर राहायचं आणि 4 दिवसात तुम्हाला घरी पाठवायला. आणि गाडीसाठी? डिझेलला पैसे देतो म्हणले काय? म्हणले गाडी देतो म्हणले की नाही? गाडी आहे म्हणले का? संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.